नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी किसान या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सर्वांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी पूर्ण बघावा, कारण पाठीमागे मी एक यूट्यूब वर व्हिडिओ टाकला होता बघा। त्या व्हिडिओ मध्ये हे दोन्ही मुलं एक महिन्यापूर्वी त्यांना अजिबात पोहता येत नव्हतं, तर त्यांना एका माणसाच्या मदतीने त्यांना पोहण्याची प्रॅक्टिस आपण दिली होती। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच पाहायचंय की नियमित सरावाने दररोज प्रॅक्टिस केल्याने कुठलेही काम माणूस यशस्वी करू शकतो। त्याच पद्धतीने बघा, एक ते दीड महिन्यापूर्वी या दोघांनाही अजिबात पोहता येत नव्हतं, परंतु दररोज नियमित सराव करून त्यांना मोटरसायकलच्या टुपाच्या साह्याने, पाठीमागं मी व्हिडिओ टाकला होता बघा, मोटरसायकलच्या टुपाच्या साह्याने तसेच कॅनीच्या साह्याने आणि दररोज प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना आज चांगल्या पद्धतीचं पोहता येत आहे। आज ते जवळपास दोन दोन तीन तीन परस विहिरीवरून उड्या टाकत आहे आणि आज त्याला कोणाच्याही सोबतीची गरज नाही आहे। माणसाला आयुष्यामध्ये कुठला प्रसंग येईन काही सांगता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक मुलाला पोहता आलं पाहिजे। त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या मुलांना आणि मुलींना पोहण्याची प्रॅक्टिस आपण द्यायला पाहिजे, ते आज खूप महत्त्वाचं आहे। गाव करत असताना आपल्या वडिलांनी किंवा आपल्या मित्राने मोठ्या भावाने त्या मुलाच्या कमराला आधार म्हणून एक दोरी किंवा चराट सुद्धा ठेवायला पाहिजे। आधार नसताना कुठल्याही मुलांना विहिरीत पाठवू नये। माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या मुलांना पोहायला शिकवावे, ही विनंती। धन्यवाद।